कोरोना संक्रमण काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या संख्येनं कोरोनानं बाधित झालेले आहेत. हा आकडा आजच्या तारखेला 70,000 पार गेलेला आहे आणि मुंबईमध्ये 40,000 पुढे कोरोनाबाधित रुग्ण झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण सगळीकडे नेहमीच ऐकतोय, नेहमी सांगतोय की जे काही डॉक्टर्स, पॅरामेडिक्स, त्याचप्रमाणे स्वच्छता कर्मचारी आणि आम्ही मीडियाचे लोक, त्याचबरोबर पोलीस कर्मचारी, हे सर्व कोरोना योद्धे म्हणून या युद्धामध्ये आघाडीवर आहेत. परंतु समाजातला एक घटक जो की सातत्यानं डोळ्यात तेल घालून या युद्धामध्ये लढतोय, हा कुठेतरी उपेक्षित राहिल्यासारखा वाटतो. तो घटक म्हणजे आमच्या वीज कंपनीतील सर्व लाईन स्टाफ, त्याचप्रमाणे अभियंते. आणि म्हणून नेमकी काय यांची जबाबदारी आहे किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये हे काम काय करतायत आणि त्यांचे काय टास्क त्यांच्या समोर आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर साहेबांकडे. बातचीत करूया गणेशकर साहेबांशी. गणेशकर साहेब, JNCCTV न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो. आम्हाला सांगा की ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये किंवा या कोरोनाचा जो संसर्ग झालेला आहे या दरम्यान आपले विद्युत कर्मचारी, विशेष करून लाईन स्टाफ किंवा ऑपरेशन मेंटेनन्सचे लोक आणि अभियंते यांच्यासमोर कशा पद्धतीचं टास्क आहे आणि किती लोक आमचे सध्या फील्डवर काम करत आहेत? आपल्या औरंगाबाद परिमंडळामध्ये महावितरण कंपनीतर्फे 200 अभियंते व 2578 जनमित्र आणि बाह्यस्त्रोत कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. आपण पाहिलं असेल की गेले 2 महिने महाराष्ट्र शासनाने जे लॉकडाऊन डिक्लेअर केलं होतं या कालावधीमध्ये लोकांनी घरी बसणं आवश्यक होतं. आपल्या मराठवाड्यामध्ये 40 ते 42 डिग्री सेंटीग्रेड तापमानामध्ये सुद्धा घरी बसायचं जर असेल तर वीज पुरवठा अखंडित ठेवणं एक आमच्यावर जबाबदारी होती. आणि मला अभिमानानं सांगावं वाटतं की गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या औरंगाबाद परिमंडळामध्ये कुठेही इंटरप्शन नावाचा प्रकार दिसून आला नाही. मला तर असं दावा करावा वाटतो की महावितरण कंपनीमुळेच हा लॉकडाऊन यशस्वी झाला. कारण जर जनतेने घरात बसायचं असेल तर TV चालू पाहिजे, फ्रीज चालू पाहिजे, AC चालू पाहिजे आणि पंखे चालू पाहिजेत. कारण अशा तापमानामध्ये काम करीत असताना आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होण्यासाठी सुद्धा विजेची अत्यावश्यक गरज आहे. त्यामुळं माझ्या अभियंते व कर्मचारी बांधवांनी स्वतःच्या अंगावर घेऊन कोरोनाशी युद्ध करत वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. या अनुषंगानं आम्हाला एक असा प्रश्न विचारायचा वाटतो गणेश कसे, की दरम्यानच्या काळामध्ये सर्व इंडस्ट्रीज बंद होत्या, त्याचप्रमाणे AGचंही लोड बऱ्याच प्रमाणात बऱ्यापैकी कमी झालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये नेमकी तुमच्या समोर काय आव्हानं होती हे सगळं सिस्टम जे तर व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीने, इंटॅक्ट ठेवण्याच्या दृष्टीने? आपल्या परिमंडळामध्ये 253 उपकेंद्र आहेत आणि 1544 फिडर्स आहेत. आणि यापैकी आपले जे औद्योगिक ग्राहक होते, औद्योगिक वाळूज MIDC असेल, चिकलठाणे MIDC असेल किंवा शेंद्रा MIDC असेल किंवा चितेगाव, या ठिकाणचा वीज पुरवठा आपला जरी औद्योगिक ग्राहकाचा वापर जरी नसला तरी वीज पुरवठा चालू ठेवणं काळाची गरज होती. कारण त्यांचे वॉचमेन्स असतील म्हणा किंवा इतर त्यांचे म्हणजे सेफ्टी रिक्वायरमेंट जे आहेत त्याच्यासाठी विजेची आवश्यकता होतीच. आम्ही उद्योजकाबरोबरच आपल्या शहरातील जनता असेल, ग्रामीण भागातील जनता असेल, यांचा वीज पुरवठा प्राधान्यानं अखंडित ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं असेल की त्या दरम्यान ग्राहकाच्या तक्रारीचं प्रमाण इतकं कमी झालं होतं, म्हणजे जवळजवळ तक्रारी नीलच होत्या, याचाच अर्थ असा आहे की महावितरण कंपनीचे योद्धे कामामध्ये व्यवस्थितपणे नियोजन करून काम केल्यामुळं ग्राहकांना चांगली सेवा देता आली हे मी जाहीर नमूद करीत आहे. ज्या दृष्टीने अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न विचारायचा की ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कुठे जर ब्रेकडाऊन आले तर आपले वाहतूक व्यवस्था बंद होती, कुठं बाहेर काही सामान आणायचं तर त्याची अडचण होती. या अनुषंगानं क्वांटिटी म्हणजे आपल्याकडे फ्लोटमध्ये काही ट्रान्सफॉर्मर स्पेअर ठेवलेले होते का किंवा बाकीचं लागणारं सामान काय, काही स्विच बोर्ड असतील
कुठे तुमचे पॅनल वरचे स्विचेस असतील या संदर्भामध्ये आधीपासून काही फ्लोट स्टॉक आपल्याकडे मेंटेन केलेला होता. यामध्ये आपण जिथं आपले रोहित्र फेल होते तिथं बदलण्यासाठी रोहित्राची आपण व्यवस्था केलेली होती आणि आपले कर्मचारी शक्यतो टू व्हीलर वर कसे जातील अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावून आपलं स्वतःच आयडेंटिटी कार्ड जवळ ठेवून प्रशासनाला सुद्धा काही अडचण न येता अशा पद्धतीने कंप्लेंट आल्यावर किंवा ब्रेकडाऊन झाल्यावर ताबडतोब कशा पद्धतीने अटेंड करतील याचं आम्ही नियोजन केलेलं होतं. डीएसएस कंट्रोल रूम आपण प्रत्येक सर्कलमध्ये कार्यान्वित केली होती. त्या डीएसएस कंट्रोलचे नंबर आपण पेपरला डिक्लेअर केले होते की जेणेकरून ग्राहकांनी तिथंच कॉन्टॅक्ट करावा. मला एक अनुभव शेअर करावा असं वाटतं की मार्च महिन्याच्या जवळ 26-27 तारखेला तुफान वादळ आणि वारा आपल्याकडे आलं होतं. आमचे कर्मचारी औरंगाबाद शहर आणि जालना शहर सुद्धा अंधारात बुडालं होतं. साधारणतः 7 ते 7:30 दरम्यान हे वादळ झाल्यानंतर मला सांगायला आपल्याला अभिमान वाटेल की साधारणतः 10 वाजेपर्यंत 40% शहर आपण पूर्ववत केलं होतं आणि रात्री जागून आमच्या कर्मचाऱ्यांनी 2:30 वाजेपर्यंत पूर्ण शहराचा विद्युत पुरवठा सुरळीत केला होता. आणि यामुळे मला असं सांगायचं आहे की माझे कर्मचारी डोळ्यात तेल घालून आपल्या स्थितीवर आणि वीज आपल्या वीज पुरवठ्यावर लक्ष ठेवून आहेत. आणि त्या काळामध्ये मी सर्व ग्राहकांचं सुद्धा अभिनंदन करू इच्छितो की ग्राहकांनी आमच्याशी डायरेक्ट फोन वर संपर्क कमी केल्यामुळं आम्हाला हे काम करण्यामध्ये यशस्वी झालो. जेणेकरून त्यांनी आमच्या डीएसएस कंट्रोल रूमलाच कॉन्टॅक्ट केला त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मदत झाली. आता एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आम्हाला की ह्या कोरोनाच्या काळामध्ये आणि ही सगळं प्रक्रियेची जी परिस्थिती होती यामध्ये तुमच्या लाईन स्टाफ त्याचप्रमाणे अभियंते यांच्यावर प्रचंड ताण आलेला आहे आणि त्यांना सुट्ट्या देखील घेता आलेल्या नाही. बऱ्याच ठिकाणी तर 24 तास आपल्या ऑपरेटर्सनी काम केलेलं सबस्टेशनला. आता हे एवढ्या शारीरिक थकलेले आहेत, मानसिक थकलेले आहेत, आता पुन्हा पावसाळा समोर येतोय. 2 दिवसांमध्ये तुफान म्हणजे वादळाची फोरकास्ट झालेलं आहे. पावसाळ्यामध्ये बरेच मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेकडाऊन होतात. आता ह्या थकलेल्या कर्मचाऱ्यांना ऊर्जा देण्यासाठी तुम्ही नेमका काय सांगता? आता आपण जे म्हणता की कर्मचारी थकलेले आहेत पण म्हणून मी तर असं म्हणेन की जरी आता वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अखंडित प्रयत्न केलेले आहेत परंतु माझ्या कर्मचाऱ्यांना बाकीची जी कामं होती उदाहरणार्थ वीज बिल वसुली वगैरे ही सध्या आपण बंद ठेवलेली होती त्यामुळं आता माझ्या कर्मचाऱ्यांमध्ये मी ज्यावेळी एक सुसंवाद साधला मी स्वतः एखाद्या फील्डवर जाऊन बिडकिनला स्वतः जाऊन कर्मचाऱ्याशी संवाद साधला आणि त्यांना असं प्रोत्साहित केलं की आपण जेवढं काम करू तेवढी आपली क्रयशक्ती वाढते, आपली एनर्जी वाढते. त्यामुळं खरं तर आव्हान आता आपल्यापुढे आता आहे की या पावसाळ्यामध्ये वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी आपल्याला खूप मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण बऱ्याच वेळा झाडाच्या फांद्या पडून लाईन आमच्या बंद होतात, तापलेले पिन इन्सुलेटर डिस्क्यू इन्सुलेटर फुटून जातात. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की आमचे कर्मचारी रात्रंदिवस सध्याही काम करत आहेत. गेल्या 2 दिवसातलं वादळात आपण जर पाहिलं बऱ्याच अंशी बऱ्याच ठिकाणी ज्यावेळी काही वीज पुरवठ्यात व्यत्यय आला की माझे कर्मचारी पावसाचा वादळाचा विचार न करता स्वतः तिथे जातात आणि काम करतात जेणेकरून ग्राहकांच्या सेवेचं आमचं जे ब्रीद वाक्य आहे ते आपण या कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा सिद्ध करायचा असा विडा माझ्या कर्मचाऱ्यांनी उचललेला आहे. त्यामुळं जरी कर्मचारी थकले तरी आम्ही ऑफिसमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी अभियंते जे आहेत त्यांना आम्ही ड्युटीवर पाठवतोय आणि अशा माध्यमातून ग्राहकांसाठी अखंडित वीज पुरवठा ठेवण्यासाठी महावितरणतर्फे आटोकाट प्रयत्न केले जातील याची मी ग्वाही देते. आपण गेल्या 2 महिन्यामध्ये ग्राहकाचं रीडिंग घेऊ शकलो नाही कारण मीटर रीडरला आपण घरी पाठवायचं नाही असं ठरवलं होतं, परंतु आपण एक मोबाईल ऍप आपण ग्राहकापर्यंत पोहोचवलं होतं. त्यामध्ये आम्ही ग्राहकांना अपील केलं होतं की आपलं स्वतःचं रीडिंग मीटर रीडिंग मीटरचा फोटो आणि रीडिंग जर अपलोड केलं तर तुम्हाला ऍव्हरेज बिल न येता रीडिंग प्रमाणे बिल येईल. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4 ते 5 लाख ग्राहकांनी स्वतःचं रीडिंग पाठवलं आणि त्याच्याप्रमाणे बिल गेलेली आहेत. आता
रेड झोन सोडून महाराष्ट्राच्या सूचनेप्रमाणे आपण ग्रामीण भागामध्ये रिडिंग मीटर रिडिंग चालू करीत आहोत. फक्त माझं एकच म्हणणं आहे, ग्राहकांना माझं एक विनंती आहे की महावितरणचा मुख्याभेता म्हणून आता काम करीत असताना आपण एका आर्थिक संकटामध्ये आता जात आहोत आणि त्यामुळं आपण कॅश 296 कॅश कलेक्शन सेंटर आपण आता कार्यान्वित केलेली आहेत, चालू केलेली आहेत. तर माझं ग्राहकांना एक कळकळीचं आव्हान आहे की आपण स्वतः वीज बिल भरून महावितरण कंपनी सहकार्य करावं, जेणेकरून आपल्याला अशीच अखंडित वीज पुरवठ्याची सेवा देण्यासाठी आम्ही अजून चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू अशी मी ग्वाही देतो आणि आव्हान करतो. धन्यवाद साहेब, आमच्याशी बातचीत केली. आभारी आहे.